नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। जे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचे उमेदवार आहेत आणि शेतकरी नेता रघुनाथ तुपकरांची लायकी काढली, हे बघा, प्रतापराव जाधव हे काय ISO सर्टिफिकेट देणारे संस्था नाही आहे की ते कोणाची लायकी काढतील किंवा कोणाचं खरं काय खोटं काय। ही जनता बुलढाणा जिल्ह्यातली, त्यांची लायकी त्यांना दाखवेल। गावागावातले लोक त्यांना काढून देतात गावागावातनं। गावात त्यांच्याजवळ 10 माणसं उभे राहायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। ते प्रचंड परेशान आहे। 15 वर्षात या जिल्ह्यात सांगण्यासारखं प्रतापराव जाधवांनी केलं काय? खामगाव जालना रेल्वे मार्गाचा नारळ दर 5 वर्षांनी फोडतात, मंजूर झाला म्हणतात, काहीच नाही केलं 15 वर्षामध्ये। आणि ते जे सांगतात वैनगंगा नळगंगाचा विषय, त्याच्यात त्यांचं श्रेय काहीच नाही आहे। वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मंजुरात, त्याचा पहिला सर्वे हा भारतभाऊ बोंद्रेंच्या काळात पाटबंधारे मंत्री असताना झालेला आहे आणि त्याचं सगळं आणि सगळं श्रेय भारतभाऊ बोंद्रेंना आहे। मी सुद्धा मधल्या काळामध्ये हे विदर्भातलं पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न जेव्हा होणार होता तेव्हा मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना भेटून तो प्रयत्न हाणून पाडला। यांचं कसं आहे म्हणजे काम दुसऱ्यांनी करायचं, श्रेय यांनी घ्यायचं, म्हणजे लेकरू दुसऱ्याचं नाव ठेवायला पुढे असतात अशी परिस्थिती आहे। सांगण्यासारखं प्रतापराव जाधवांनी काहीच केलं नाही। ते काय सांगतात, सिंचनाच्या सोयी केलं, नामुक केलं। बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्याच्या बाबतीत भारतात नंबर 2 वर आहे। मग तुम्ही जर सत्ता तुमची आहे 10-15 वर्ष झाले तर सोयाबीनला भाव काने आणू शकले का? 4,000 सोयाबीन आम्हाला विकावं लागते का? कापूस आम्हाला 6,500 विकावं लागतो? अरे तुम्ही सत्तेत आहे ना, मग तिथे छातीवर बसून सत्ताधाऱ्यांचे हे करायला पाहिजे होतं। या जिल्ह्यात शेगावचा विकास नाही, लोणारचा विकास नाही, सिंदखेड राजाचा विकास नाही, संत चोखामेळ्याचा विकास नाही, MIDC उभ्या केलेल्या नाही आहेत, इथं रोजगार नाही आहे, सिंचनाच्या सोयी नाही आहेत, शेतकरी मरतोय, शेतमजूर म्हणतोय, शहरातला माणूस असुरक्षित आहे, महिला असुरक्षित आहे। यांनी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवायचं काम केलं। त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी सुटापुटात राहू नये का? मग जर शेतकऱ्यांनी सुटापुटात राहू नये का असं त्यांना वाटतं तर रविकांत तुपकर 4-व्हीलरमध्ये फिरला तर यांच्या पोटात का दुखतं? मग का माझ्यावर टीका करता? माझ्या गाडीच्या नंबरपर्यंत येता, मी 4-व्हीलरमध्ये फिरतो त्याच्यावर टीका करता? तुमच्या घरी 25 गाड्या आहेत, त्याला VIP नंबर चालतात तुम्हाला, पण एक शेतकऱ्याचं लेकरू जर का 4-व्हीलरमध्ये फिरलं तर तुमच्या पोटात दुखतंय। जनतेचा जो पाठिंबा मला मिळतो आहे ना, त्याच्यामुळे प्रतापराव जाधवांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे। आणि भावनिक काय बोलायचं, मी प्रॅक्टिकल बोलतो, काय ठोस केलं 15 वर्षात प्रतापराव जाधवांनी सांगावं? मग का तुम्हाला गावागावातले लोक गावातून काढून देत आहेत? का तुमची पंचायत होते? सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना तुरुंगात टाकायचं, जेलमध्ये टाकायचं, खोट्या केसेस दाखल करायच्या आणि नरेंद्र मोदींच्या नावानं निवडून यायचं, एवढं 10 वर्ष केलं त्यांनी। 15 वर्ष स्वतःच्या जीवावर, माझ्यासारखं हिंमत असेल तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढून दाखवावी स्वतःच्या ताकदीवर। मोदींच्या नावानं मतं न मागता स्वतःचा चेहरा पुढे करून मतं मागून दाखवावी प्रतापराव जाधवांनी। हिंमत असेल तर चॅलेंज आपलं, उतरावं त्यांनी अपक्ष मैदानामध्ये, काही हरकत नाही। काही केलं नाही, सामान्य माणसाची वाट लावायचं काम यांनी केलं, ठेकेदारी केली, समृद्धी महामार्गाचे ठेके घेतले। मी जास्त बोलत नाही, जशी जशी वेळ येईल तसं तसं मी बोलल। मी कोणता शर्ट घातला याच्यावर जर तुम्ही टीका करत असाल तर याचा अर्थ लायकी तुमची काय हे महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्राला बुलढाणा जिल्ह्याला माहीत आहे।